बिचार पोरग गारटलेला खाल्लंय. आपण पोहोचलो आहोत रायरेश्वरच्या पायथ्याला. इथूनच आता इथं गाडी पार्क करायची, इथून असं वर जायचं पूर्ण. लोखंडी पायऱ्या दिसत वर आल्यावर ना पायवाट मस्त मैदान. आणि इथं समोरच ते महादेवाचं मंदिर आहे जिथे महाराजांनी शपथ घेतली. आपण तिकडे जाणार आहोत. आणि इथं हे इथं जननी आईचं मंदिर आहे की हे मंदिर हे पांडवकालीन आहे, पांडवांचे जास्त मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी परत शहाजीराजांनी पाणी करून स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. मावळे म्हणजे त्यांचे सगळे मित्रगण, त्यांनी 16व्या वर्षी येऊन याच ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली स्वराज्य स्थापनेची. आणि तिथूनच आपल्या हिंदवी स्वराज्याला सुरुवात झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे हरे हरे. स्वागत आहे मंडळी पुन्हा आपल्या चॅनलमध्ये. आणि आता आम्ही चालू आहोत रायरेश्वरला. रायरेश्वरच्या घाटामध्येच आहे. दोन मार्ग तिकडे येण्यासाठी, एक म्हणजे वाई मार्ग आणि दुसरा म्हणजे भोर मार्ग. तर आम्ही वाई मार्गातून आलो आहे. याच्या अगोदर जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर आम्ही वाईच्या महागणपतीला गेलो, तिथून नाना फडणवीसांच्या वाडात गेलेलो, मेनोळी घाट पण बघितलेला. तर सुंदर होता, तुम्ही जाऊन बघू शकता. ड्रोन शॉट पण मस्त होते. आणि आता आम्ही चाललो रायरेश्वरला. हे माझे सगळे मित्र, हे सगळा हा जतीन सोन्या हा आणि प्रसाद, आम्ही सगळे चाललो आहे. इथं बघू शकता किती सुंदर वातावरण येते. मग अशी भरमसाट पाऊस होता, सगळे आमच्या रेनकोट वगैरे पण इथं इथे काही पाऊस नाही आहे. त्यामुळे चाललो आहे आम्ही. हे बघता बघता मी वातावरण काय मस्त दिसत झालं आहे. असं वातावरण असलं ना तर मजा येईल आजच्या ट्रिपला. म्हणजे रायरेश्वर हा किल्ला प्रसिद्ध, तुम्हाला माहिती असेल की महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ या ठिकाणी घेतलेली. तर तिकडंच आपण चाललो आहे महादेवाच्या मंदिरात. तर चला या सफरीला चालू करूया या घाटातूनच डायरेक्ट. चला मंडळी, आपण ज्या लोकेशनला ना हा जो रूट येतोय, हा जो रस्ता येतोय, हा येतो बोरवरून. आणि आम्ही या रस्त्याने आलोय, हा आलाय वायवरून. आणि इथून असंच इकडे जाणार आहे. आणि तुम्ही बघता कसं दिसतंय पाणी आलंय. हे बघा दोन्ही साईडने पूर्ण धोका पसरला आणि आम्ही मध्ये आणि रेनकोट आणला पूर्ण भिजलाय आपला. हा कसं वाटतंय आता, आता कसं वाटतंय घर घर वाटतंय. बिचार पोरग गारटलेला खाल्लंय. चला चला आता पुढे जायचं आपल्याला. असं या वाट्याने जायचं पुढे पुढे. चला पाऊस पाऊस काय थांबायला मागत नाहीये. हा तर म्हणजे झाड पडलं इथे. पादर थोडासा रस्ता घेऊन चाललंय. तर मंडळी आपण पोहोचलो आहोत रायरेश्वरच्या पायथ्याला. इथूनच आता इथं गाडी पार्क करायची, इथून असं वर जायचं पूर्ण पूर्ण धुक्यामध्ये. हा आपला ट्रेक चालू होणार आहे. मस्त वाटतं यार. आणि खालून अशी हवा येते ना. वारे वारे. हा तर मंडळी आपण आता ट्रेकला सुरुवात केली आहे. इथून आता आपण असं बरोबर चाललो आहे. इथे आपले बॅरेगर्स वगैरे पण लावले, तुम्ही काय काळजी नाही. आणि इथून बाय द वे रायरेश्वर हा जो रायरेश्वर हे एक मोठं पठार आहे. आणि संपूर्ण मैदानी भाग आहे. आपण तिकडे वर जाणार आहोत. संपूर्ण धुक्याचा हा पूर्ण मौसम आहे आज. मस्त वाटतंय भारी एकदम. चला
माझं मंडळी वर जायला इथं पायऱ्या आहेत, बाजूला बॅरिकेड्स आहेत, मस्त वातावरण आहे, चिल्ड वातावरण आहे. लोखंडी पायऱ्या तिथे बांधलेल्या आहेत. सगळं तुम्ही तिघ पण तिघ पण दिसत आहे. पहिला ह्या पायऱ्या होत्या, दमलेला काय एवढ्याच्या वर दमलोय मी. काय होणार आहे काय अरे कसली प्रॅक्टिस होत नाही म्हटलं. हा जमलाय ट्रिगर आल्यावर ना हे इकडे 12 स्पॉट्स आहेत जे तुम्ही इथून फिरू शकता. सनसेट पॉईंट, टिंबी पॉईंट, सातरंगाची माती आहे, गायदरा, असे खूप सारे आहेत. बघा इथं आपल्याला कुठल्या पॉईंटला जाता येतं, कारण आता ऑलमोस्ट 3:30 वाजलेत, खूप लेट झालाय बरं याला. वा 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 वर आल्यावर ना अशी पाय वाट आहे मस्त मैदान. आता पूर्ण मैदानी पठार आहे हे बघा. 5 ते 10 मिनिटात आता वर चढार आहे, चढायचा ट्रेक आहे थोडासा. इथून पुन्हा मैदानी पठार, खूप मोठं पठार आहे आणि ह्याची जी उंची आहे ऑलमोस्ट 4500 वरच आहे. टेबल पॉईंटपेक्षा ह्याची उंची आहे ना जरा जास्त मोठी आहे. पूर्ण धुकं आहे हे बघा. आपण या पायवाटून आलं ना तर इथे बाजूला इथं तळं लागतं. या तळं कुठलं माहीत नाही, इथे 2 तळं आहेत, एक अस्वल तळं आणि दुसरं एक कोणतं तळं आहे मला असं माहीत नाही. मी तुम्हाला इथे खाली लिहून देईलच. आता या मार्गाने चालायचं आहे आपल्याला. इथून आपल्याला डायरेक्ट हा रस्ता घेऊन जाणार आहे मंदिरापाशी. कसं वाटतंय मॅडम तुम्हाला, धुकाचा अनुभव कसा वाटतो दुसरा सेकंड टाईम? हो ना, माझी बॅग बी सगळं ही सांभाळते, शी इज माय असिस्टंट. येता येता आम्ही बघितलंय, येता येता आम्ही बघितलं काय झाड केवढं मोठं आहे दिसतंय का नाही थांब. दादा यायला दिसत नाही याच्यात रे, एवढं मोठं खोड आहे त्याचं. अरे बापरे, मला तर खरंच मला एवढी मोठी झाडी का दिसायला लागली आज. तिकडे पण आपण मोठं झाड बघितलं नाही का, चिंचेचं सही. पूर्ण तर झाड पूर्ण झाडी लागली तिथे. याच पाय वाटेला पुढे पुढे आलो ना हे पाण्याचं टाकं इथे लागतं, त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात इकडचे. हे बघाल तुम्ही इथून आतमधून पाणी आलं असं आणि इथं येऊन या गोमुखी जे दिसतं तुम्हाला तिथून बाहेर पडतं आहे आणि हा पुन्हा तो तलाव आहे. याच्या इकडे खालच्या साईडनं पण ते पाणी येतं सुंदर आहे. इथून पण पाणी आलं आहे दिसतं तुम्हाला. इथं तसं काहीच नाही. आता आपल्या इथं वरच्या साईडला जायचं आहे, इथे सेफ, इथं पाणी आलं इथं. चला काही मिनिटाच्या ट्रेक नंतर ना आपण इथे पोहोचलो. आपण आम्ही आता सध्या महामंडप इथे घातलेला आहे, तिथे आम्ही थांबलो आहे आणि इथं समोरच ते महादेवाचं मंदिर आहे जिथे महाराजांनी शपथ घेतली. आपण तिकडे जाणार आहोत आणि इथं हे इथं जननी आईचं मंदिर आहे, तर आपण थोड्या वेळाने इकडे जाऊच आणि दर्शन घेऊ.
ह्या महादेवच्या मंदिर जाण्याच्या अगोदर पाय धुवून घ्यावे सगळ्यांनी, त्याला जा पाय धुवून घ्या. इथला स्थानिक आहे रायरेश्वरच्या मंदिरातला पुजारी म्हणून. परत त्या मंदिराची यांनी माहिती विचारल्यामुळे माहिती सांगितली अशी की हे मंदिर हे पांडवकालीन आहे, पांडवांचे जास्त मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी परत शहाजी राजांनी पाणी करून स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली. ओके, तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे ना पूर्ण दगडामध्ये बांधलं गेलेलं आहे. सुंदर. आणि याच ठिकाणी महाराजांनी शपथ घेतलेली स्वराज्य स्थापनेसाठी. शंभो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे हरे हरे. मला काका सांगा ना, हे दोन नंदी काय आहेत? तीन आहेत. तीन नंदी आहेत. तोंडी पुराव्यानुसार आपल्याला एकच वाटतं असं की ब्रह्म विष्णू आणि महेश. हा काय असं हिशोबातून नंदी आहेत का कसे तर काय आम्हाला सांगता येणार नाही. ओके ठीक. तीन आहेत, बरेच लोक प्रश्न विचारतात. हा तेच पण तू सांगताय. हा ना मला कुठे आपण. मित्रांनो, याच ठिकाणी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे म्हणजे त्यांचे सगळे मित्रगण, त्यांनी 16व्या वर्षी येऊन याच ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली स्वराज्य स्थापनेची. आणि तिथूनच आपल्या हिंदवी स्वराज्याला सुरुवात झाली होती. आणि इथं आहे जनीनाईचं मंदिर आहे. ते तुम्ही बघू शकता, इथं लॉक लावलं इथं. अरे मित्रांनो, जो आम्ही वर चढायला चालू केलेला ना तेव्हा 2:30 वाजलेले, आता वाजलेले 3:30. आणि आता पोट पूजा करायची वेळ झाली, खूप भूक लागली. मग आम्ही आता तिथं जेवणार. या मातेच्या मंदिराच्या इथं इथं जेवायला बसतो, भूक लागली आहे खूप. आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे. व्हरायटी खूप आपल्याकडे. काय ह्याच्या काय भेंडी आहे ना हे? भेंडी, भेंडी गवार, भेंडी असं का? भेंडीचा डाळ दर पडलेला का? शेंगदाण्याचा. हा लाडू आहे शेंगदाण्याचा. चला आता जरा पेट पूजा करतो, चला आपण बोलू पुढे. थंडी गारटलंय पण आम्ही याला खायला वगैरे दिलंय. नाव काय तुझ? काय सांग ना, लई गारटलं. आता चहा आलेला आहे, चहा मस्त पितो. खूप थंडी येते भाजलं मला. हा तर आता चहा आलाय, चहा पितो आम्ही. आता इथून निघतोय, ऑलमोस्ट 4 वाजले आता. बरं इथे ना तुम्हाला यायचं असेल ना, इकडे आला तर तुम्ही इथे राहायची खायची वगैरे सगळी सोय होऊन जाईल. हा ना, मग तुमचा नंबर सांगा ना. तुमचा 9769882538. ओके, डायरेक्टली इथं संपर्क करून ना तुम्ही, तर राहायची खायची व्यवस्था करू शकता इथे यायच्या अगोदर. ठीक आहे, काही क्षणातच बघा इथं पूर्ण धुकं हवं क्लिअर झालं आहे. आणि इथं बघा, इथेच इकडे गाव आहे, इथे ही शाळा आता जर सुटली इथे शाळा सगळी, इथं मुलं इथून बाहेर निघत पडतात आहे. आणि तिकडे सगळे त्यांच्या गावाला चालले आहेत. इथे इथेही समोर इथं गाव आहे.
चला तर आता इथून निघूया आपण. निघायची वेळ झालेली आहे, आत्ता वाजलेले आहेत किती वाजले, 4:15 झाले, 4:15. चला गड खाली उतरायचा आणि इथून हळूहळू जायचं आहे. अरे नाचा की पळून नाही गेले. हा तर म्हणजे इथं आपले सफर संपते. इथून आम्ही चाललोय घरी. पाऊस खूप मुसळधार पासा पडायला लागला इथे. लवकरात लवकर इथून निघायचंय. वाजलेत किती रे? 5:15 झाले. म्हणजे ऑलमोस्ट आपला अर्धा पाऊण तास लागला, ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास लागला खाली आला. हा तर म्हणजे इथं माझा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. आता संपूर्ण धुकं पसरलं इथे, पाऊस मुसळधार पडलाय. आम्ही इथून फटाफट निघतोय. 5:15 वाजलेत. घरी 6:30 पोहोचू, 6:30-7 पर्यंत. तर इथं माझा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असं नवीन व्हिडिओ घेत राहील. लव्ह युअर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स. पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. घरी बसलो तर घरातले मी तायडे. पुन्हा पुन्हा सगळं वॉलेट ठेवले, तेवढेच वॉलेटची जागा राहिली.